नमस्कार बालमित्रांनो बालमित्रांनो आज आपणा सर्वांसाठी मराठी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकामधील कवी तुकाराम धांडे यांची अतिशय गोड अशी कविता घेऊन येत आहे रानवेळी ही कविता आपण सर्वांनी गोड अशा चालीमध्ये म्हणायची आहे लक्षपूर्वक ऐकायची आहे पाठ करायची आहे आणि ही कविता म्हणत असताना योग्य अशा हावभावांसहित अभिनयासहित म्हणायचे आहे नाचून गाऊन म्हणायचे आहे चला तर पाहूया रानवेळी पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागूनिया आख्या पांगली पोर डोंगराव भाळली गवताची फुल तिच्या काना मंदी डुल अनसाईचा मोहर गळ्या मंदी गळसर टंटनी फुलली तिच्या नाका मंदी फुली अन अनबोरांडीची फुल, तीन केसात माळली पोर डोंगरावर भाळली पोरमाळावर खेळली अनवारा संग बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला साबरीच बोंड पोरडोंगरव भाळली अहो हांसता हांसता मऊ गवतात लोळली पोरडोंगर भाळली पोरडोंगर भाळली गाई वाटाच्या दांडान साली अंगत नेतान गाई वाटाच्या दांडान साली अंगत नेतान ढोलढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवा गडदी कपळाली पावसान भिजवली तरी उन्हात वाळली पोरडोंगराव भाळली पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागूनया आख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पहा बर का किती गोड कविता आहे नक्कीच आपण सर्वांनी ही कविता आनंदाने अशीच